बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार बरस असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलेला आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ते महामार्ग देखील प्रभावित झालेले आहेत. ज्या ठिकाणी पुलावरून पाणी आहे त्या ठिकाणचे संपूर्ण रस्ते बंद आहेत. वाहनांच्या लांब रांगा इथे लागलेल्या आहेत. ही बुलढाण्यातली दृश्य आहेत. बुलढाण्यातील पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी असल्यामुळे येळगाव इथे नेमकी काय परिस्थिती आहे ही दृश्य आपल्यापर्यंत आणलेत आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी. सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय. बुलढाणा जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. काल रात्रीपासून हा पाऊस सुरू आहे. बऱ्याच नदी नाल्यांना पूर आलेला आहे. जिथं मी उभा आहे ते येळगाव पैनगंगा नदीची जी नदीवरचा जो पूल आहे तो दुथडी भरून वाहतोय. त्यामुळे या वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. जवळपास किती किलोमीटरपर्यंत या रांगा आहेत? 8 ते 10 किलोमीटरपर्यंत ट्रक थांबलेले आहेत. रात्री आता इथे जे कर्मचारी आहेत टोलवरचे ते सांगतील. किती वाजेपासून? रात्री तरी करीबन 10:30 वाजेपासून चालू आहे पाऊस. 10:30 वाजता बंद केली ट्रॉफिक. पुलावरून पाणी होतोय. हो, पुलावरून पाणी होतं. अजूनही ती परिस्थिती, पण आता सध्या पाणी कमी झाल्यामुळं आम्ही ट्रॉफिक चालू केलेली नाही. कदाचित जर पाऊस वाढला तर पूर याची शक्यता आहे. पावसामुळे सगळे पूल वगैरे रस्ते बंद आहेत. त्यामुळे एसटी बसेस वगैरे अजून काही प्रवास चालू नाही त्यांचा. तर सर्व प्रवाशांनी आजच्या दिवस तरी प्रवास टाळावा निदान. हे बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना ओढ्यांना पूर आलेला आहे. गावखेड्यातही तशीच परिस्थिती आहे. छोटे मोठे ओढे जरी असतील त्यालाही मोठा पूर आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. विनाकारण घराबाहेर पडू नका. शक्यतोवर प्रवास टाळा. हे आपल्या फायद्याचं राहील. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस जर पडतोय तर अनुचित घटना घडू शकते याची दाट शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत पैठणेचा मी मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा. तर औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यात सुद्धा हिवरा नदीला रात्री पूर आलाय. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यामुळे पूर आलाय. त्यामुळे बनोटी गावात पाणी शिरलं. मुसळधार पावसामुळे बनोटी गावातल्या अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं आणि अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. तर हवामान खात्यानं जो अंदाज दिला होता त्यानुसार गुलाब चक्रीवादळाचा परिणाम वाशिम जिल्ह्यात सुद्धा दिसतोय. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे ऐन काढणीला आलेल्या सोयाबीन आणि तिळाला फटका बसलाय. शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीन शेंगांना अंकुर फुटलेत त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. यानंतर पावसासंदर्भातल्याच बातम्या आपण बघणार आहोत. सोलापूरमधनं बातमी. येळंमध्ये पुराच्या पाण्यात पोहण्याचं धाडस सूरज पाटील या तरुणानं केलं. 2 दिवसांपूर्वी चांदणी नदीच्या पुलावरून असंच धाडस करणारा तरुण वाहून गेलेला. तरीही असं नसतं, धाडस करणाऱ्या तरुणांची डोकी ठिकाणावर येत नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे